मित्राच्या फार्म हाऊस वर आणि आता तुम्ही बघत आहात शेफ केटी हे आता काय बनवणार आहे तुम्ही आम्हाला सांगू इच्छिता? काटेरी बनवणार आहे, चुलीवरची काटेरी, भुजिंग काटेरी, भुजिंग करणार आहेत. तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल का काय चिकन भुजिंग आणि हे ते सगळं, आता तुम्ही ऐकाल चुलीवरची काटेरी. आता ही कशी करणार ते तुम्हाला सांगणार. तो केटी आप बता सकते हो? पहिले बाजारातून जाऊन चांगल्या काठ्या आणायच्या, त्याची गावळी लाल आहे का ती बघायची. गावळी लाल असली म्हणजे ती काठी शुद्ध. त्याच्यानंतर आपण वाटण वाटायचं मिरच्या कोथिंबीरचं आणि मसाला घरचा आणि ते लावायचं. तेल घ्यायचं नाही, तेल थोडस घ्यायचं आणि मग चूल पेटवायची. चूल पेटवल्यावर कॅमेरामॅन आणि मग चुलीवरती अशी काठी अशी मस्त ग्रेव्ही मध्ये माखवलेली उडवलेली अशी ठेवायची. ओके, तुम्ही बघत आहात किती अप्रतिम, किती सुंदर आहे फिश भुजी. पहिले एक एक करून करावे. आता याच्या खाली झाळ पाहिजे, कोणीतरी झाळ केला. झाळ म्हणजे पेटवलं पाहिजे. ठेव का चालू? आणि तुम्ही हे करता, तुम्हाला कळेल का धूर खूप येतोय. धूरचा काय बोलतात, त्रास होतोय म्हणून मी पण गॉगल घातले आणि माझ्या भावानी पण गॉगल घातलं. तर तुम्ही सेफ्टी ऍज अ सेफेस्ट साईड तुम्ही हे गॉगल घालू शकतात. त्यांची शेप आहेत आणि ते आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं काय बोला ना तुम्ही, काटेरी भुजिंग केळीच्या पानामध्ये. केळीच्या पानात तुम्ही बघू शकता. ती बघा, हे तुला पण येतला. या आमच्या मावशी साहेब, काहीतरी दोन शब्द तुम्ही बोलाल. आता सध्या धूर लागतोय म्हणून त्याच्या करता आम्ही गॉगल घातले आहेत. पण आहे पान पाहिजे. बोला दादा जरा काहीतरी दोन शब्द. ही काठी बघा कशी फ्रेश चुलीवरनं भाजलेली. शेफ केटी ह्यांनी केलेली आहेत काटेरी काय भुजिंग. याची टेस्ट स्पायसी यमी. मुंह में मिलते ही घुल जाती है.